सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली होती. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा केलेला होता, त्यावरती मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतलेला होता. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेवरती भाजपानं प्रत्युत्तर दिलेलं आहे. तिथे जाऊन दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीविषयी बोललेले आहेत. याचं कारण का की त्यांनी त्यांचा जो फंड आहे तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिला म्हणून सगळ्या गोष्टी ते दिल्लीत जाऊन करतात. इथे ज्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे दुर्दैवानं त्या होत नाहीत म्हणून रोज कोरोना हाताबाहेर जातोय यावर गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वारंवार मी हे म्हटलंय की विरोधी पक्षामधल्या कोणीही सरकार पाडण्याचा कधी गमतीने सुद्धा उच्चार केलेला नाही. तरी सुद्धा कधी संजय राऊत, कधी शरद पवार, कधी उद्धवजी का वारंवार म्हणतात की सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा. कोणी पाडण्याची भाषा केली?